हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याला दीपदान कोणत्या झाडाखाली करावे, त्याचे कार्तिक महिन्यात विशेष महत्त्व असते ते सांगणार आहे. तसेच यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी दीपदान कुठे कुठे करायचे असते ते सांगितले आहे. झाडाखालीही दीपदान करावे तर सर्वप्रथम तुळशीजवळ, प्रत्येकाच्या घरात तर तुळस असतेच, आणि तुळशीजवळ सकाळ संध्याकाळ कार्तिक महिन्यामध्ये अवश्य दीपदान करावे. दीपदान कसे करावे या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे. पुढे मी कोणकोणत्या झाडाची पूजा आणि त्याखाली दीपदान करावे हे सांगणार आहे. जर जमत नसेल तर कमीत कमी तुळशीखाली म्हणजेच तुळशीजवळ तरी दीपदान करावे. तसेच आवळा, बेलाचे झाड, केळीचे झाड याखालीही दीपदान करतात, म्हणजेच केळीच्या झाडाजवळ, कारण केळीचे झाड हे विष्णूला अतिप्रिय आहे, त्यामुळे विष्णूजींची कृपा प्राप्त होते. यानंतर पिंपळाच्या झाडाखाली दीपदान अवश्य करावे. पिंपळाच्या झाडाजवळ लक्ष्मी मातेचा वास असतो, यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पिंपळाच्या झाडाची पूजा करून थोडेसे जल झाडाखाली अर्पण करून दीप प्रज्वलित करून नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे सांगितलेल्या झाडांची पूजा करून त्याखाली दीपदान करणे, यामुळे मनोकामना पूर्ण होतात, लक्ष्मी मातेची कृपा राहते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.